स्टॉक ब्रोकिंग घोटाळ्यातील मुख्य आरोपीशी संपर्क तसेच व्हॉट्सअपवरून मेसेजची देवाणघेवाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या स्टॉक ब्रोकरला उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीशी मेसेजच्या माध्यमातून संपर्क ठेवला म्हणून कुणी गुन्हेगार ठरत नाही असे स्पष्ट करीत न्यायालयाने आरोपी मनीषा शहाला जामीन मंजूर केलाय. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी 3 फेब्रुवारी रोजी शहाला अटक केली होती. जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरला गुन्हा नोंदवला होता. शेअर निष्क्रिय असलेल्या शेअर धारकांचे बनावट डिमांड खाते बनवून पैसे काढले आणि 14 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी शहासह तिघांना अटक केली होती. अरविंद गोयल हा घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले होते. शाहने जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. शाह व गोयलने एकमेकांना व्हॉट्सअप मेसेज केले. या व्यतिरिक्त शाहचा गोयलशी संबंध असल्याचा इतर कुठलाही पुरावा नाही असा युक्तिवाद अॅडव्होकेट सुजय कांथावाला व अॅडव्होकेट प्रसाद बोरकर यांनी केला. याची दखल घेत न्यायालयाने शाहला 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे निर्देश दिले. स्टॉक ब्रोकिंग घोटाळ्यातील मुख्य आरोपीशी केवळ मेसेजच्या माध्यमातून संपर्क ठेवला. यावरून मेसेज करणाऱ्या स्टॉक ब्रोकरचा शेअर होल्डर्सची फसवणूक करण्यात मोठा सहभाग असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.